हे मात्र खरं, जिवंत माणसालाच जातीपातीचं खूप पडतं. रोजच्या गराड्या जात विचारून कोणीच मिसळत नसतं. रस्त्यांना गर्दीतून चालताना, पाणीपुरी त्याच्या हाताने घेऊन खाताना, त्याच्या रिक्षामध्ये बसून नंतर त्याच्या हातून सुट्टे पैसे घेताना, बसमधल्या कंडक्टरकडून तिकीट घेताना, भाजीवाल्याकडून भाजी घेताना, दुकानदाराकडून वाण सामान घेताना, डब्यातली भाजी मित्रांसोबत शेअर करताना, इतकंच काय तर आजारी पडल्यावर डॉक्टरला सुद्धा कोणीच विचारत नाही, गड्या तुझी जात कोणची र. अडचणीत सापडलेला समोरचा मदतीचा हात करीत असताना हात देण्याआधी कुणी विचारत नाही जात की धर्म. त्यावेळेस एकच जात आणि एकच धर्म असतो माणुसकीचा. तरीही बऱ्याचदा त्याला काळीमा फासली जाते. माती जेव्हा भडकावली जातात, अडचणीत हात पुढे करणाऱ्याचे हात छाटले जातात, तेव्हा टाके घालून शिवणारा डॉक्टरही विचारत नाही, गड्या तुझी जात कोणची र. अथांगता शिकायची असेल तर ती समुद्राकडून, अथांगता शिकायची असेल तर ती समुद्राकडून. त्याची ना खोली समजते, ना लांबी ना रुंदी, त्याला सगळेच समसमान. जात पात वाहून जातात त्याच्याच गर्भात. त्याच्या खाऱ्या पाण्याचा आनंद घेणाऱ्याला तो विचारत नाही, गड्या तुझी जात कोणची र. जिवंतपणी जात जात करीत बसलेला मेल्यावर अंत्ययात्रेत सामील होणाऱ्याला तिरडीवरून उठून विचारत नाही. मेलेल्या त्याच्या शरीराला काहीच घेणं देणं नसतं, म्हणूनच सरणाची लाकडं पुरवणाऱ्याला देखील कोणी विचारत नाही, गड्या तुझी जात कोणची र. तुझी जात कोणची र.